कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। पाचवीला पुजलेली गरिबी आयुष्य संपायला आली तरी संपेना। आम्ही दोनच जीव असं आहे का? हा, पगार नाही, पाणी नाही, काही नाही, कोण अर्ध शासन ना काही पगार भेटत नाही तुम्ही अर्ध ज्येष्ठ नागरिकचा नाही चेंबर दोन जीवी भेटणार ते गंजे दोनच जीव भेटणार परत मी कोणाला। जन्मजात गरिबीत जीवनाची वाटचाल सुरू झाली आणि आयुष्याच्या कातरते वेळी दारिद्र्याचा फेरा संपेना असे भुकिस्त जीवन जगणारे आजही गाव कुसात आणि शहरात दिसतात। जन्मजात गरिबीने ग्रासलेले हे जीव गरिबीचे रणगाणे गात न बसता मुखावर हास्य आणि मनात प्रसन्नता घेऊन हाती मिळेल ते काम करून गरिबीतही आनंदाने जीवन जगतात। असाच एक दारिद्र्यात जीवन जगणारा एक व्यक्ती शाळेच्या प्रांगणात फुगे विकत असताना दिसला। त्याचे भन्नंग रूप पाहून जीव कालावून गेला। सहज त्याची विचारपूस केली, त्याचे नाव भास्कर झेंडा पाटील असल्याचे समजले। चोपडा रोडवरील शनीपेठ भागात राहणारा केवळ दुसरीपर्यंत शिक्षण झालेला वयाच्या 65 आलेला या भास्करच्या उभ्या आयुष्यात या भास्करच्या आयुष्यात सुखाचा भाग्योदय कधीच झाला नसल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवले। यत्ता दुसरीतून उठून बापाने गुरे चारायला लावले। ज्या वयात लाड व्हावेत असे म्हणतात त्याच वयात गुरांच्या मागे उन्हातानात भास्करला भटकावे लागत असे। गुरे चारता चारता तारुण्यात येत असताना 2 वर्षे विप्रो कंपनीत कंत्राटदाराकडे काम केले। तिथेही नियमित काम मिळेना म्हणून या भास्करने 1975 पासून भंगार गोळा करून विकणे तसेच कुल्फी व्यवसाय सुरुवात करून पोटाची खळगी भरण्यास सुरुवात केली। त्यानंतर लग्न करून संसाराला सुरुवात केली। कोंड्याचा मांडा करून सुरू असलेल्या संसारवेलीवर 1 मुलगी व 1 मुलगा रूपी 2 फुले फुलली। गरिबीवर मात करत मुलीचे लग्न लावले। मुलगीही आपल्या संसारात रममान झाली। मुलगाही कमवता झाला। गरिबीला हद्दपार करण्याची खातरजमा होत असतानाच भास्करच्या मुलाचा अपघात झाला। या अपघातात भास्करच्या मुलाने आपले दोन्ही पाय कायमस्वरूपी गमावले। भास्करचे भाग्य पुन्हा काळवणले। दोन्ही पायांनी अपंग मुलाची तब्बल 10 वर्ष संगोपन केले आणि 10 वर्षानंतर भास्करच्या मुलाला मृत्यूने कवटाळले। पुन्हा भास्करच्या कष्टाच्या दशावताराला सुरुवात झाली। आज भास्कर अंबळनेरवरून शेजारच्या खेड्यांमध्ये सायकलवर जातो आणि फुगे विकतो। उन्हातानात फिरून दिवसाकाठी 100 रुपये पदरात पाडतो। आजही भास्कर बायकोला घेऊन गरिबीशी लढतो आहे। त्याच्या कष्टाला जीवन निष्ठेला सलाम। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी ईश्वर महाजन अंबळनेर।